कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी रोह्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेट पाटील, आमदार भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बैठकीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यात एकूण 10,123 इतके शिक्षक मतदार आहेत. त्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी सर्व शिक्षक मतदारांना या निवडणुकीत योग्य उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन करावे. महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या निवडणुकीत म्हात्रे विजय संपादित करतील असा विश्वास असल्याचे सांगितले. रायगड जिल्ह्यामध्ये एकंदरीत 10,133 मत आहेत आणि म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये जे सर्व शिक्षक या निवडणुकीचे मतदार आहेत यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक ही आज या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीच्या माध्यमातून माननीय परीक्षक गोगावले जी असतील, माननीय रविशंकर पाटील जी असतील, त्यांच्याबरोबर सर्व पदाधिकारी दोन्ही पक्षांचे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या सर्व शिक्षक मतदारांपर्यंत पोचून त्यांना या निवडणुकीमध्ये योग्य पद्धतीनं मतदान करावं. गेल्या वेळेला जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये साधारणपणानं 3,000 मतं ही बाद झालेली होती, तर त्यामुळे या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन करण्यासाठी म्हणून आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सर यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मतं मिळवलेली होती, त्याच वेळेला भाजपनं शिक्षक परिषदेला पाठिंबा दिलेला होता, त्याच वेळेला अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे सिंधुदुर्गच्या टोकापासून पालघरच्या टोकापर्यंत अनेक नेते हे त्या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत नव्हते आणि गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आजचे या मतदारसंघाचे आमदार बाराम पाटील यांनी प्रचार केला होता, त्या सर्व मतदारांचा भ्रमनिरास झालेला जाणवतो. हे सगळं पाहता या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सर हेच निवडून येतील याची खात्री ही आम्हा सर्वांना आहे, ती आम्ही सर्वांनी व्यक्त केली. आणि निश्चितपणानं प्रत्येक जे नोंदवलं गेलेलं मत आहे हे नोंदवलं गेलेलं प्रत्येक मत या मतापर्यंत पोचून या जिल्ह्यातून ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सरांना आघाडी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत. धाटा MIDC मधील RIRC हॉलमध्ये झालेल्या बैठकीस बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजप नेते ॲडव्होकेट महेश मोहिते, प्रदेश सरचिटणीस रवी मुंढे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाक, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, पेणच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख संदेश मोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.